महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुरबाड मधील म्हसा येथील एका रात्रीत सहा दुकाने फोडणाऱ्या टोळीचा अवघ्या 2 महिन्यात छडा लावण्यात मुरबाड पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील म्हसा बाजारपेठेतील 6 दुकाने चोरट्यांनी 2 महिन्यांपूर्वी फोडली होती. चोरट्यांनी या गुन्ह्यात अत्यंत चलाखीचा वापर केला होता. चोरट्यांनी यात कोणताही मागमूस लागू नये याची खबरदारी घेतली होती. मात्र पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI SV शेंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक PJ गुंड, पोलीस नाईक रामदास शिंदे, पोलीस नाईक जयवंत मोरे यांच्या पथकाने तपास करून एकाला पेन येथून सापळा रचून अटक केली आहे. या टोळीचा लवकरच छडा लावण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अन्य गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुरबाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 11 आणि 12 डिसेंबरच्या रात्री म्हसा ह्या बाजारपेठ असलेल्या गावामध्ये काही चोरट्यांनी 4 ते 5 दुकानं फोडली होती. कपड्याचे दुकान होते, मेडिकल होती आणि त्यातले काही साहित्य, रोख रक्कम चोरी केली होती. त्या केसमध्ये मुरबाड पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर PSI शेंडे, PN मोरे शिंदे आणि पोलीस हवालदार निश्चित आहे. ह्या टीमने खूप छान काम केलं. त्यांचं जाण्याचा ट्रॅक मार्ग, CCTV फुटेज, साक्षीदार आणि त्याच टोळीने पुढे रायगडमध्ये देखील नेरळ पोलीस स्टेशन किंवा पेन ह्या ठिकाणी चोऱ्या केल्यामुळे रायगड पोलीस आणि आपले मुरबाड पोलीस यांच्यामध्ये एक टीम तयार करून, समन्वय तयार करून यातल्या मुख्य आरोपींचा शोध लागला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो. त्यातला एक आरोपी आता आम्ही ह्या गुन्ह्यात अरेस्ट केलेला आहे आणि आणखीन ह्याच्यातले इतर साथीदारांचा देखील आम्ही ताबा घेऊन त्याच्यामध्ये अरेस्ट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हे 2 आंतरजिल्हा चोऱ्या करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत हे यांना अरेस्ट झाल्यामुळे आणि म्हसासारख्या बाजारपेठ असलेल्या गावातील चोरी झालेल्या केसमध्ये आरोपी अरेस्ट केल्यामुळे जनतेमध्ये पोलिसांच्या कामगिरीविषयी समाधान आहे आणि आम्ही ही केस ओपन केल्याचा आम्हाला देखील आनंद आहे आणि जनतेमध्ये पोलिसाप्रती विश्वासार्हता वाढवणारी ही कारवाई आहे. त्याबद्दल आम्ही आणखीन प्रयत्न करून या आरोपींनी आणखीन काही गुन्हे केलेत आहेत का याचा तपास करून ते देखील गुन्हे उघडकीस करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. राजीव चंदने, स्वानंद मीडिया, मुरबाड. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.